नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी सगळ्यांना माहितीच आहे की कालसर्प योगामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप चढउतार होत असतात राजाला सुद्धा रंग बनवण्याची ताकद या काळसर्प योगावर आहे आणि ज्याच्या ज्याच्या पत्रिकेमध्ये काळसर्प येत असतो त्या त्या पत्रिकावाल्यांना त्यांना सगळ्यांना आयुष्यामध्ये खूप चढवतार येत असतात त्याचबरोबर जे काम ते करत असतात त्या कामामध्ये त्यांना अपयशी मिळत असतं अपेक्षित कार्य त्यांना प्राप्त होत नाही अशा वेळेला आपण या म वर्षी श्रावण महिन्यामध्ये त्याचबरोबर नागपंचमी येत आहे तर नागपंचमीच्या दिवशी विशेष तुम्ही पूजा जर केली तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल पूर्वजांनी किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण नागनागिनींना जेव्हा त्रास देत असतो किंवा एखाद्या वेळेला आपण त्यांना मारत असतो तर याचा दोष आपल्या पुढच्या पिढींना त्याचबरोबर आपल्याला होत असतो त्यामुळेच हा काळसर्प दोष निर्माण होतो आणि यासाठी तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी कालसर्प शांती जर जमली तुम्हा पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कालसर्प योगाची हो शांती जर करायची असेल तर तुम्ही ती नक्की करून घ्या त्याचबरोबर एखाद्याला शांती करणं शक्य नसेल आषाढने एक छोटा उपाय देतो तो नक्की करून पहा यासाठी तुम्हाला एखाद्या नदीकाठी एक नागनागिनीचा जोडा घ्यायचा आहे त्याची यथाशक्ती पूजा करायची आहे त्याला एक नैवेद्य दाखवायचं आहे नवनाग स्तोत्राचं नऊ वेळा पठन करायचं आहे नागदेवतेची आरती करायची आहे आणि ती नागनागिनीचा जोडा तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे नक्की बघा यानी तुम्हाला खूप फायदा होईल अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय मल्हार जय गणेश